तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। रायगड जिल्हा अलिबाग या ठिकाणी दिनांक 5 जुलै 2022 रोजी आमदार महेंद्र शेठ दळवी हे आपल्या मूळ गावी विजयाची माळा घेऊन 12 दिवसांनी परत आल्यानंतर हजारो कार्यकर्ते भेट घेण्याकरता दिवसभर आले होते। त्यात रोह्याचे महेंद्र दळवी खंदे समर्थक ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे व त्यांचे सर्व कार्यकर्ते त्यांच्या समवेत असताना आमदार महेंद्र शेठ दळवी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। यावेळेस आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी मनातली खदखद बोलून दाखवले। 12 दिवसाच्या प्रवासमध्ये खूप सारा अनुभव आला। खरं सत्तेच्या विरुद्ध बंड करणं साधी गोष्ट नाही आहे। खरं तर सगळ्यांना निश्चय केला होता, गेल्या 2.5 वर्षामध्ये आदरणीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार चालत होतं। खरं तर पक्षप्रमुख आहेत, आमची वारंवार सगळ्या आमदारांची त्यांना विनंती होती की राष्ट्रवादीने खऱ्या अर्थाने या सरकारमध्ये हायजॅकपणा केला आहे आणि आमच्या मतदारसंघाचा विकास थांबला, ही वस्तू ती त्यांना आम्ही वारंवार सांगत होतो। खरं तर आदरणीय आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या माध्यमातून आम्ही त्यांना बऱ्याच वेळ सांगण्याचा प्रयत्न केला की बोन आज महाराष्ट्रातनं 40 आमदार एकत्र येऊन हा उठाव केला आहे, इकडे आपण सगळं बघताय। त्याच्यामध्ये 9 मंत्री आहे, 1-2 आमदार असते तर खऱ्या अर्थाने याला वेगळं नाव पण दिलं असतं, पण हा उठाव सर्वांगीण उठाव आहे। ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे पालकमंत्री होते त्या त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने शिवसेना निष्क्रमित होत चालली, हे आपण चित्र नेहमी बघितलं। रायगड जिल्ह्यामधून आपण सगळ्यांच्या विनंतीला सन्मान देऊन आपण पालकमंत्री हटवचा नारा दिला होता, त्या बाबतीमध्ये देखील मुख्यमंत्र्यांना आम्ही प्रत्यक्ष भेटून सांगितलं की पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचा अतिशय सगळ्यांमध्ये हास्यभाषला करामध्ये जे आपल्या वाट्याची कामं आहेत ती होत नाही आहेत, त्याच्यामुळे आपला संघटना पक्ष वाढत नाही आहे, ही खंत व्यथा आम्ही वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला आणि हा उठाव खऱ्या अर्थाने रायगडमधून झाला। म्हणजे ह्या उठावानंतर एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, खरं तर आम्ही सगळे शिवसैनिक आहोत, बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही वाढलेले सगळे मंडळी आहोत आणि हिंदुत्वाचा नारा घेऊन पुढे चाललो। जी युतीमधून आम्ही लढलो होतो ती युती यामध्ये राहावी ही सगळ्यांची संकल्पना होती, परंतु निवडणुकीनंतर आघाडी झाली आणि आघाडीचा उपदाव आपल्याला सगळ्यांना बघायला मिळाला। एक तर मी निश्चित सांगेन की खऱ्या अर्थाने ही दिशादर्शक आम्ही केलेला उठाव आहे। आज 40 आमदारांमध्ये 9 मंत्री आहेत, याला बंड नाही म्हणता येणार, ह्याला उठावच म्हणता येईल, कारण लोकांची खंत आम्ही आमच्या मुख्यमंत्री माझी यांच्यासमोर पोचवली, पक्षावर पोचवली आणि आशा होती की आम्हाला न्याय मिळेल, पण 2.5 वर्षाच्या कालामध्ये न्याय मिळाला नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने उठाव केला। मी रायगडच्या वतीने निश्चित सांगेन की छत्रपतींची भूमी आहे, खरं तर आम्ही सगळ्या लोकांनी वंदनीय बाळासाहेबांचं नेतृत्व स्वीकारलं होतं, आनंद दिघे साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं होतं आणि त्यांचे जे हिंदुत्वाचा नारा आज पुढे घेऊन चाललो आणि म्हणून सर्वमान्य युती असं मी निश्चित सांगेन। रायगडच्या बाबतीमध्ये मी सांगेन की सिनियर आमदार म्हणून भरत शेठला या जिल्ह्यामध्ये मंत्रीपद द्यावं, पालकमंत्री द्यावं ही सर्वसामान्यांची इच्छा आहे आणि त्याची पूर्ती होईल अशा आम्ही आशा निश्चित आम्हाला आहे की शिंदे साहेब याच्यामध्ये आम्हाला निश्चित नाही। वक्तव्य बघितली तर दिशाने वक्तव्य आहे, खरं तर ह्याच व्यक्तीमुळे खऱ्या तरी शिवसेना डगायला आली। पहिल्या आघाडीचा सूत्रधार यांच्या माध्यमातून खरं सुरू झालं आणि खऱ्या तरी शिवसेना संपत झाली आपल्याला निश्चित बघायला मिळाली। मध्ये झालेल्या अलिबागच्या जाहीर सभेमध्ये त्यांनी माझ्या अपंगत्वावर व्यंगावरती त्यांनी भाष्य केलं। मी जर खरं सांगितलं त्यांना की आपण एच आय व्ही बाधित आहात तर लोक तुम्हाला उभे करतील का, हा माझा सवाल त्यांना आहे आणि अजूनही त्यांनी सुधरावं, आम्ही अलिबागवाले आहोत, रायगडवाले आहोत, तेही रायगडवाले आहेत, असं जर त्याला अलिबागला येणं बंदी करू एवढी ताकद आमच्यामध्ये निश्चित आहे, त्याने त्याचा निश्चित विचार करावा आणि खऱ्या अर्थाने पक्षवाढीचं काम करावं। चुकीचा सल्ला आदरणीय उद्धव साहेबांना देऊ नये आणि त्यांच्या सल्ल्यामुळेच खऱ्या अर्थाने हे 40 आमदार बाहेर पडले हा आमचा आक्षेप निश्चित त्यांच्यावर आहे। सरकारचा विशेष निधी प्रत्येक भागाला आम्ही देण्याचा प्रयत्न करणार, जे ध्येय आमचं होतं सगळ्यांचं की शेवटचा आमचा शिवसैनिक शेवटचा मतदार हा खऱ्या अर्थाने आपण बघितलं असाल की रायगडमध्ये युतीच्या माध्यमातून 5 आमदार निवडून आले, खरं तर रायगडमध्ये 7 आमदार आहेत, एक अपक्ष आणि एक राष्ट्रवादी, असं असताना त्याला पालकमंत्री दिलं आणि म्हणून पालकमंत्र्यांचा एकंदर हास्य बघितला तर खूप नाराजी व्यक्त झाली आणि म्हणून तो मागचा आम्ही उठाव केला होता। येणाऱ्या जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, आम्ही सज्ज आहोत, आज मुख्यमंत्री आमचे आहेत आणि अभिमान आहे, या दृष्टिकोनातून आम्ही शेवटच्या माणसाचं जे खंत व्यथा आहे किंवा शेवटच्या माणसाचं काम आहे जे आम्हाला त्याने मतदान देताना योजलेलं आहे ते पूर्ण घेण्याचं निश्चित आम्ही घेतो। 2.5 वर्षाचा बॅकलॉग पुढच्या 2.5 वर्षामध्ये भरून काढून
खऱ्या अर्थाने रायगडच्या जनतेला न्याय देण्याची भूमिका आम्ही निश्चित करणार आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही कोणाचाही मदत न घेताना जी युती आहे युतीच्या माध्यमातून सर्व सर्वशी मारी ताकद आमची निश्चित करायची. तो हा निर्णय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब घेतील. कोर्टाचा निर्णय आल्यावर त्याच्यावर ते भाष्य करतील. आमचे प्रवक्ते आहेत केसरकर साहेब, ते त्याच्यामध्ये भूमिका मांडतील. प्रतोद आहेत बरेच शेतकरी, प्रतोद भूमिका मांडतील. 12 तारखेचा निकाल हा नितकेच निश्चित असेल, पण आजही आम्ही शिवसेना पुढे शिवसेना राहणार. शिवसेना कुठेही शिवसेना हे होऊ नये, कमी होऊ नये, याची आम्ही दक्षता निश्चित घेणार आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चित याच्यामध्ये काहीतरी चांगला निर्णय येईल आणि पुन्हा सगळे एकत्र येऊन खऱ्या महाराष्ट्र न्याय मिळेल असं मला असं. यावेळी खंदे समर्थक उस्मान शेठ रोहेकर, वर्से ग्रामपंचायत सदस्य तुषार शिंदे, वाव्याचे मोतीराम गिजे, यशवंत खार येथील गणेश मडवे, जगन ठाकूर, महेश देवकर, खाराफटी सरपंच स्वामिनी डोलकर, ऍडव्होकेट अविनाश भगत असे विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. विस्टा न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सागर जैन, रोहा. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.